सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। या देशात भारतातील जे बाबासाहेबाला मानणारे संविधानाला मानणारे लोक आहेत त्यांचं सुप्रीम कोर्टाच्या समोर आंदोलन चालू आहे। कशाचं आंदोलन होतं ते चालू आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे जे वोटिंग आहे ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे। त्यांचं म्हणणं आहे ईव्हीएम मशीन हटली पाहिजे आणि बॅलेटवर मतदान एक नंबर सुद्धा व्हायरल झाला। दादा कोणाकोण कॉल केला करा हात वरती करा त्या नंबर वरती मिस कॉल मारा म्हणू नको। ते काळाची गरज आहे। ईव्हीएम मशीन जर हटली नाही तर गड्यात मळक आणि कमरीले ते बी ओरिजिनल झाडू पिढ्यान पिढ्या तुम्हाला सुटणार नाही। कोणी मायचा लाल पैदा होणार एकच मायचा लाल पैदा झाला त्याचं नाव विश्वभूषण परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणा जर मनुस्मृती लागू झाली कारण पाऊल तेच आहे ना दादा। कायले मतदान मारलं की तेच कायले मारलं की तेच मग अशाने तेवढे भाऊ निवडून येईन काय। मग आपल्याला सिद्धार्थ देवळे सरांना जर निवडून आणायचं असेल तर सर्वप्रथम काय करावं लागेल ईव्हीएमच्या आंदोलनाला समर्थन द्यावं लागेल। मिस कॉल ईव्हीएम हटाव मिस कॉल मारायचा नवऱ्यानं नंबर नाही दिला ना मोबाईल नाही दिला ना बापाचं संविधान वाचवायचं आहे त्याला आणा इकडे नंबर फोन। हे परिवर्तन तुम्ही करू शकता म्हणून मला म्हणायचं आहे प्रजातंत्र की प्रजातंत्र की हत्या खुलेआम जरूर होगी। प्रजातंत्र की हत्या खुलेआम जरूर होगी। ये वजूद खुद्दारी शानो शौकत नीलाम जरूर होगी। मनोज राजा बहुजन समाज ईवीएम मशीन का विरोध नहीं करेगा तो मां कसम आने वाली पीढ़ियां गुलाम जरूर होगी। आने वाली पीढ़ियां गुलाम जरूर होगी। गुलाम जरूर होगी। सुप्रीम कोर्टावर आंदोलन करता जस्टिस लोक वकील लोक कायद्याचे जाणकार लोक कशाचं आंदोलन ईव्हीएम हटवा आणि भारत देश वाचवा बाबासाहेबांचं संविधान वाचवा। हलकासा डिमो देऊन गेला तेलंगणातली काँग्रेस चारही राज्यातली भाऊ जागृत व्हावे जागृत व्हावे। 500 रुपयावर विकणाऱ्यांनो गोटीवर विकणाऱ्यांनो जागृत होते आता भी मतदान आहे असं तसं नाही। बाबासाहेब म्हणतात तुमच्या माय बहिणीच्या इज्जतीपेक्षा बी मी दिलेला हा मताधिकार अनमोल आहे। मी नाही म्हणा मी तर बाबासाहेबाच्या विचाराचा पोस्टमॅन आहे का बाबासाहेबांना दिलेलं पत्र मंगळशात घेऊन आलो। बाबासाहेब म्हणतात मी दिलेला हा मताधिकार तुमच्या मायबहिणीच्या इच्छितीपेक्षा अनमोल आहे कारण तुम्ही तलवारीने 5 फुटावरचा माणूस मारू शकता बॉम्बनी 20 फुटावरचा माणूस मारू शकता बंदूकच्या गोडीनी
पाच फुटावरचा माणूस मारू शकता, परंतु बाबासाहेबांनी तुमच्या हातात असं एक शस्त्र दिलं बे, तुम्ही मंगळच्या बटन दाबलं दिल्लीतला मारू शकता. उसका नाम है मताधिकार, ये माया बापानं दिलं, येले तर लय लोकांना विरोध केला होता, आत्या लय लोकांना विरोध केलता, परंतु बाबासाहेबांना ज्ञानबाची मेघ अशी घुबसली ना, पिढ्यान पिढ्याने निघू राहिली हो. ते जर मेघ तशीच जर ठेवायची असेल तर जागृत बहुजनानं झालं पाहिजे. म्हणून म्हणतो काय, बहुजनानो सावध हारे, बहुजनानो सावध हरे, 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 जाणून घ्याही नीती. इही आमच्या रूपाने पुन्हा आली मनुस्मृती, भोजनानो सावध हरे, जाणून घ्याही नीती. भोजनानो भोजनानो सावध हरे, जाणून घ्याही नीती. इही आमच्या रूपाने पुन्हा आली मनुस्मृती, आमचे आतेबाई आताबाईकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान मिळालं आणि आमच्या साहेबांकडून सुद्धा धम्मदान मिळालं. जर आपण इव्हीएम मशीनचा जर विरोध केला नाही तर येणारे पिढी ही गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठी बांधणी केली त्यांनी. म्हणून मला म्हणायचं आहे, मी एक नारा म्हणतोय, आपण सुद्धा त्याला समर्थन करायचं आहे, तुम्ही सुद्धा म्हणायचं आहे. मी काय म्हणेन, ईव्हीएम हटाव, तुम्ही काय म्हणायचं, देश 3 वेळा म्हणायचं, देश बचाव. मी म्हणेन ईव्हीएम हटाव, तुम्ही म्हणायचं देश. ज्याच्यावर बाबासाहेबांच्या संविधानाचे उपकार असतील तशा लोकांनी म्हणा, ज्याच्यावर जर बाबासाहेबांचे काहीच उपकार असतील अशानं म्हणू नये, त्याला काही त्याची काही गरजही नाही.
बड़ा रेडी रेडी चलो हाथ जोड़ती ईवीएम हटाओ ईवीएम हटाओ ईवीएम हटाओ। एक मिनट रे मानसाचा कमी उड़ाला रे आवाज दादा खोटी गोष्ट नाही सत्य बोलाय गुलामी चोर पावलू नाही येत आहे पण ते दिसत नाही मोठी बिंदू झाला डोळ्याले हला सर्व एकदा सर्वांनी जोर तुमच्या आपल्या बापाची शपथ आपल्याला ईव्हीएम हटाव ईव्हीएम हटाव ईव्हीएम हटाव ईव्हीएम च्या रूपाने तुला आली माणूस इस्लाम को चाहने वाले हमारे अंकल यूनुस खान साहब माननीय पंचायत समिति कोठारी इनकी जानिब से 200 रुपए का नजराना मिला है जोरदार तालियां बजाओ उनके लिए। बघा मुस्लिम समाजाचे यांचा सुद्धा विरोध आहे ईव्हीएमला म्हणून यांनी पैसे दिले आणि आमच्या साहेबाकडून सुद्धा आमच्या भावाकडून आमच्या काकाजीकडून सुद्धा सन्मान मिळालं। गाण्याची पहिली मात सादर करतो ते बोलतात खुल्ले आम ते बोलतात खुल्ले आम आम हटवायचे संविधान सारा फेस्त तिथं बनलाय बघा सब जो ये मजमा जो ये जुमले जो आ रहे ये इसी के लिए है। ते बोलतात खुल्ले अनंत हेगडे बोलला आम्ही सत्तेत आलो फक्त बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलण्यासाठी आलो म्हणून बोलतात ते खुल्लेआम ते बोलतात खुल्लेआम आम हटवायचे संविधान नको भारत भारत त्यांना नको भारत भारत त्यांना नको भारत भारत आम्हा आम्हा पाहिजे ते बोलतात खुल्ले आम्हा आम्हा हटवायचे संविधान ईव्हीएम च्या रूपाने तुला आली माणूस रमेश इंगोले ठेकेदार
यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं संमतदान मिळालं. यांचं सुद्धा ईव्हीएम मशीनला विरोध आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. गाण्याची दुसरी मात लवकर लवकर गातो, कारण की गाण गोगिलेला सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे, मला सुद्धा त्यांना ऐकायचं आहे, म्हणजे माझ्या सुद्धा काहीतरी बदल होईल, परिवर्तन होईल. साप विषारी चावणार आहे, साप विषारी चावणार आहे, बहुजनाला पावणार आहे, कोणी जर यांच्या विरोधात बोलला फक्त जो कोणी जर यांच्या विरोधात बोलला तर का ब्राह्मण उद्दिष्ट बदलतात परंतु मार्ग बदलत नाही. आपले लोक मार्ग बदलतात आणि उद्दिष्ट बदलतात. उद्दिष्ट असलं पाहिजे. आता उद्दिष्ट काय? ईव्हीएम हटाव, संविधान बचाव. साप विषारी चावणार आहे, बहुजनाला भावणार आहे, भविष्यातील पिढ्या हजारो, भविष्यातील पिढ्या हजारो हे भीतेला लागणार आहे, पिढ्या भिकेला लागणार आहे, भविष्यातील पिढ्या हजारो हे भिकेला लागणार आहे. रस्त्या रस्त्यावर रस्त्यावर सावर, रस्त्या रस्त्यावर रस्त्यावर सावर, सगळा सगळा त्यांची कृती. रस्त्या रस्त्यावर रस्त्यावर सावर, सगळा सगळा त्यांची कृती. रस्त्या रस्त्यावर रस्त्यावर सावर, सगळा जगाला त्यांची कृती. ईव्हीएम च्या रूपाने पुन्हा आली माणूस मिशन ढूंढती है. वो नींद में भी अपना मिशन ढूंढती है. रास लीला के लिए किशन ढूंढती है. लोकशाही की लंका जलाने के लिए मनोज राजा बीजेपी हर घर में विभीषण ढूंढती है. आदरणीय सर प्रकाशजी इंगोले निंबी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान मिळालं. त्याचप्रमाणे गजानन बमनराव इंगोले चिंचोली यांच्याकडून सुद्धा धम्मदान मिळालं 100 रुपयाचं. त्याचप्रमाणे संस्कार प्रकाश वानखडे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं धम्मदान मिळालं. धन्यवाद. त्यांच्या मनात संविधान सरते, त्यांच्या मनात संविधान सरते, राष्ट्रध्वजावर चक्र धरते, त्याच्या मनात संविधान सरते, राष्ट्रध्वजावर चक्र फिरते, त्याच काढून टाकण्यासाठी, त्याच काढून टाकण्यासाठी इथे ब्राह्मण काळ्या करते,
चक्र आहे हे सम्राट अशोकाने दिलेलं आहे. म्हणून मला म्हणायचं आहे की जगात समृद्धाचे आसन अशोकाचे आहे. जगात समृद्धाचे आसन अशोकाचे आहे आणि सदधम्माचे संभाषण अशोकाचे आहे. मनोज राजा तिरंग्यावरील चक्र ग्राही देतो. मनोज राजा त्या तिरंग्यावरील चक्र ग्राही देतो. अबे आजही भारतात शासन अशोकाचे आहे. आजही जगात शासन अशोकाचे आहे. ते शासन हिसकून काढण्यासाठी ब्राह्मण काय करतात, काय त्याची नीती आहे? त्यांच्या मनात संविधान सांगते त्याच्या ध्वजावर चक्र. परंतु संविधानाविना या नालायकांना, संविधानाविना या नालायकांना, संविधानाविना या नालायकांना नाही कुणाची भीती. संविधानाविना या नालायकांना नाही कुणाची भीती. इही आमच्या रूपाने पुन्हा आली माणूस. गाण्याचा शेवट सादर करते. समता सैनिक दलाच्या सैनिकांनी जराशे दोन्ही हात वरती करावे. तुमच्यासाठी चार ओळी सादर करतो मावळ्यांना. तुमचा अनमोल असा वाटा आहे चळवळीत, म्हणून तुमच्यासाठी शेर सुनले मेरे साथी हो. समता सैनिक दल वालो, कर हिस्से में आने वाला कल चाहिए आणि हे चार ओळी तुमच्या कार्यावर समर्पित. कर हिस्से में आने वाला कल चाहिए तो दिमाग में भिंजी का बल चाहिए. घर हिस्से में आने वाला कल चाहिए तो दिमाग में भिंजी का बल चाहिए. मनोज राजा घर शान से जीना है देश में तो हर गांव में समता सैनिक दल चाहिए. संत तुकाराम महाराज म्हणतात आपला श्री जे जे खावे ते इतरांना सांगावे आणि सॅनेकडून सोडावे सगळ जण. आणि प्रबोधनाची व्याख्या आहे. प्रबोधन म्हणजे काय? समाजाचं हित, समाजाचं कल्याण, समाजाचं हित ज्या गोष्टीत दडलेलं आहे ते निर्भयपणे समाजाला सांगणे म्हणजे प्रबोधन. कुठल्या का माध्यमातून होईना, रोखठोकपणे सांगणे म्हणजे प्रबोधन. म्हणून गाण्याचा शेवट सादर करतो. जग आता तू जगाव लागेल तुला. मनवादियों का विचार ही गंदा है दोस्तों, मनवादियों का विचार ही गंदा है दोस्तों.
सत्ता पाने का गौरख धंधा है दोस्तों। मनोज राजा ईवीएम मशीन को हल्के में ना लेना, ये हमारे बच्चों के लिए फांसी का फंदा है दोस्तों। एका चुटी नो वगव लागेल तुला, एका चुटी नो वगव लागेल तुला, एका चुटी नो वगव लागेल तुला। संविधान वाचले नाही तर, संविधान वाचले नाही तर भीक मागव लागेल तुला, भीक मागव लागेल तुला, भीक मागव लागेल तुला, भीक मागव लागेल तुला। जागा आता तू जागाव लागेल तुला, एका चुटीनं लागाव लागेल तुला, एका चुटीनं लागाव लागेल तुला, एका चुटीनं लागाव लागेल तुला। संविधान वाचले नाही तर, संविधान वाचले नाही तर भीक मागव लागेल तुला, भीक मागव लागेल तुला, भीक मागव लागेल तुला, भीक मागव लागेल तुला। मनोज राजान लिहिलं गाणं, मनोज राजान लिहिलं गाणं भानावर ठेवून नदी, मनोज राजान लिहिलं गाणं। या गीताचे कवी आदरणीय कि माझं जीवन त्यांच्या लेखणीवर गुरबान आहे, माझ्यासारखे म्हणजे मी मेलोच चालते, परंतु त्यांचं आयुष्य वाढलं पाहिजे, कारण गायकाची नाही गरज कवीची गरज समाजाला आहे। जाना पोचे रवी वा पोचे कवी, तर गोट्याखाली गायक आहे सर, याच्याच पुण्यानं खाऊ राहिले। गायकापेक्षा कवीची गरज समाजाला आहे, माझ्या प्रांजनपणानं मी सांगितलं, म्हणून म्हणतोय काय। जागा आता तू जागावं लागेल तुला, एका चुटीनं मागावं लागेल तुला, संविधान वाचले नाही तर भीक मागावं लागेल तुला, मनोज राजान लिहिलं गाणं पानावर ठेवून नदी, मनोज राजान लिहिलं गाणं पानावर ठेवून नदी। आमच्या रूपाने पुन्हा आली माणूस,